नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. सोनगीर दोडाच्या रस्त्यावर हिरे व्यापाऱ्याचा खून. 5,000 लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्यांचं परिचर एसीबीच्या जाळ्यात. डॉक्टर पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा, सम्यक विद्यार्थी संघटनेची मागणी. कुसुंबा आठवडे बाजारात दुष्काळाचं सावट. पिंपरखेडा येथील विकास पाटील यांची लोकनियुक्त सरपंचपदी, तर एकनाथ खैणार यांची उपसरपंचपदी निवड. आणि धुळ्यात चोरी घरफोडीचं सत्र सुरूच. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. सोनगीर दोंडाच्या रस्त्यावर अहमदाबादच्या हिरे व्यापाऱ्याचा निर्गुण खून करण्यात आल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. हा रस्ता लुटीचा प्रकार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्या दृष्टीने तपास सुरू झाला असून गाडीत सापडलेल्या कागदपत्रांवरून मृताची ओळख पटली आहे. सापडलेल्या कागदपत्रांवरून मृताची ओळख पटल्याने त्याच्या नातलगांना माहिती देण्यात आली. मैताचा भाऊ विदेशात असल्याने अन्य एका नातलगाला त्याने कळवल्याने तो देखील सोनगीर पोलिसात दाखल झालाय. दुपारी उशिरापर्यंत या घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. शिवाय श्वान पथकाच्या मदतीने तपासाला सुरुवात करण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोनगीर दोंडाच्या रोडवरील हॉटेल धनसरी जवळ अपघात झाल्याची खबर मिळाल्याने येथील हॉटेल सुवर्णनगरीचे संचालक व पत्रकार हे सकाळी 6 घटनास्थळी पोहोचले. यावेळी एका स्विफ्ट कार जवळ पडलेला मृतदेह पाहून हा अपघात नसून लुटीचा प्रकार असावा अशी शंका आल्याने त्यांनी तात्काळ सोनगीरचे PI दिलीप खेडकर यांना माहिती दिली. त्यांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून ही माहिती वरिष्ठांना कळवून उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी यावेळी परिसराचे निरीक्षण करत गाडीतील कागदपत्रे तपासण्याचा प्रयत्न केला असता मैताचे नाव गोपाल मोतीराम काबरा असल्याचे गाडीतील ड्रायव्हिंग लायसनवरून स्पष्ट झाले. 8 रुबेला सोसायटी नवरंगपुरा अहमदाबाद येथील राहणारे गोपाल काबरा हे हिरे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील तसे धुळ्याहून श्वान पथकही घटनास्थळी पोहोचले. मयत गोपाल काबरा यांच्या डोक्यावर व अंगावर मारहाणीचे घाव असून GJ1KE6095 हे स्विफ्ट डिझायर रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी घटनेची पाहणी करता आरोपीचा माग काढला. या संदर्भात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. धुळे तालुक्यातील कापडणेतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवानिवृत्त रुग्णवाहिका चालकाकडून 5,000 लाच घेताना कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री ठानसिंग ठाकूर व परिचर दिलीप देवराम निकुंबे या दोघांना धुळे LCB पथकाने रंगेहात पकडले. याबाबत माहिती अशी की धुळे तालुक्यातील कापडणे आरोग्य केंद्रातील सेवानिवृत्त रुग्णवाहिका चालकाचा मंजूर झालेला प्रवास भत्ता आणि ओव्हरटाईमच्या बिलाच्या बदल्यात वैद्यकीय अधिकारी जयश्री ठानसिंग ठाकूर यांनी 7,000 लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती 5,000 देण्याचे ठरले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 5,000 लाचेची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ही माहिती कळवली. त्या अनुषंगाने पथकाने काल दिनांक 30 रोजी दुपारी 12 सुमारास सापळा रचून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचाराला 5,000 लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन करण्यात आली. प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुंबई येथील नायर हॉस्पिटलमधील डॉक्टर पायल तडवी यांचा काही सरकारी डॉक्टरांनी जातीय द्वेषापोटी छळ केला व त्यांना मानसिक त्रास दिला, तसेच अपमानास्पद वागणूक दिली. याच त्रासाला कंटाळून डॉक्टर पायल तडवी यांनी आत्महत्या केली.
त्यामुळे अशा नराधमांना लवकरात लवकर अटक करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल कडून 3 गुन्हेगार डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करावे व डॉक्टर पायल तडवी यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात येणाऱ्या विभाग प्रमुखांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। आदी मागण्यांबद्दल विचार करून आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत विशेष कोर्टात जलद गतीने सदरचा खटला चालवण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी शहराध्यक्ष योगेश बेडसे, अध्यक्ष आनंद अमृतसागर, सोनू बागुल, गौरव सरदार, राकेश खैरणार, महेश पवार, भाऊसाहेब शिरसाट, नयन मोरे, निलेश आहिरे आदी उपस्थित होते। मुंबई येथे नायर हॉस्पिटल मध्ये आदिवासी समाजाच्या डॉक्टर पायल ताडवी यांनी तिथे शिक्षण घेत असताना त्यांना सहकारी डॉक्टरांकडून वारंवार जातीय द्वेषापोटी त्यांचा छळ करत होते, त्यांना मानसिक त्रास देत होते, त्यांची शारीरिक छळ करत असल्यामुळे त्याच त्रासाला कंटाळून डॉक्टर पायल ताडवी यांनी आत्महत्या केलेली आहे। आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या त्या डॉक्टरांवर, त्या नराधमांवर आमची प्रशासनाला मागणी आहे की त्यांनी अशा नराधमांवर लवकरात लवकर ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत कारवाई करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। तसेच या डॉक्टर पायल ताडवीने जी कंप्लेंट नोंदवली होती, जी सुसाईड नोट नोंदवली होती, त्या सुसाईड नोटमध्ये तिने अधिकाऱ्यांचं सांगितलं होतं की मला असं वारंवार त्रास देत आहेत, त्या नायर हॉस्पिटलवाल्यांना, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, तिथलं स्टाफला सांगितलं होतं की हे लोक मला वारंवार जातीय द्वेषापोटी त्रास देते, पण तरीही नायर हॉस्पिटलच्या कुठल्याच अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली नाही, म्हणून पायल ताडवी यांना आत्महत्या करावी लागली। आमची प्रशासनाला मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये रोहित वेमुला ॲक्टनुसार हा कायदा लागू करावा आणि डॉक्टर पायल ताडवी पुन्हा घडणार नाही याची दखल घ्यावी। जर का प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही तर सम्यक विद्यार्थी आंदोलन तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडेल आणि याला जबाबदार इथलं प्रशासन राहील। येऊन धुळे तालुक्यातील कुसुंबा, गोताणे, चौगाव, कावटी, मेहरगाव, खेडे परिसरात मागील वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने परिसरातील विहिरी, साठवण तलाव, कूपनलिका आटल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी नव्याने पालेभाज्यांची लागवड केली नाही। कुसुंबा येथील बुधवारच्या आठवडे बाजारात पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे, त्याचबरोबर या पालेभाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत। त्याची छाया कुसुंबा आठवडे बाजारावर पडली असल्याचं निदर्शनास आलं। कुसुंबा बाजारपेठेत परिसरातील बाजार करणाऱ्यांची अधिक गर्दी असते, परंतु परवाच्या बुधवारच्या बाजारपेठेत बाजार करणाऱ्यांची संख्या रोडवली असल्याचं दिसून आलं। तसेच ओलाढालही कमी झाल्याचं व्यापारी शेतकऱ्यांनी सांगितलं। शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने, शेतकरी व शेतमजूर आर्थिक अडचणीत असल्याने याचा परिणाम आता बाजारपेठेवरही होऊ लागलाय। कुसुंबा बुधवारचा आठवडा बाजार म्हटला की परिसरातील खेड्यापाड्यातील नागरिकांची भाजीपाला खरेदीसाठी एकच गर्दी होत असते। ही गर्दी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत कायम असते। मात्र बुधवारच्या बाजारपेठेत बुधवारी दुपारच्या वेळी आठवडे बाजारात फेरफटका मारला असता ग्राहकांची तुरळक गर्दी दिसून आली। एकूण ग्राहकांचा विचार केला असता सर्वीकडे भाजीपाला आदी दुकानांची संख्या जास्त दिसून आली। सर्वसाधारण माणसा जो मी बंडू पालगुडे जोडगावून बोलतोय, एक व्यापारी आहे, मोल मजूर जो सर्वसाधारण माणसा जो असं पैसे नाही, त्याच्यामुळे व्यापाराला थोडा फरक पडलेला आहे। पाऊस नाही, कामं धंदे नाही लोकांनी, त्याच्यामुळे आठवडे बाजारात काय सर्वसाधारण माणसाला असं कोणाचं पैसे नाही आहे। जोपर्यंत पाऊस पडतोय तोपर्यंत कामं लागेल, तोपर्यंत सर्वसाधारण माणसाकडे पैसे येणार पैसे असा विषय। बाकी म्हटलं की नोकरीवाल्याचं काय, त्यांचं पगार वगैरे चालू आहे, पण सर्व बाजार तुटणं म्हणजे सर्वसाधारण माणसावरच करे हे असे गोष्ट। शिंदखेडा तालुक्यातील पिंपरखेडा ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी विकास साहेबराव पाटील तर उपसरपंचपदी एकनाथ यशवंत खैरणार यांची निवड संपन्न झाली। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पिंपरखेडा उपसरपंच पदाची निवड दिनांक 29 मे 2019 रोजी दुपारी 2 वाजता संपन्न झाली। सदर निवडणूक ही मुंबई ग्रामपंचायत निवडणूक अधिनियम 1964 मधील नियम क्रमांक 4 नुसार निवड प्रक्रिया घेण्यात आली। सदर निवड प्रक्रियेवेळी अध्यक्ष म्हणून लोकनियुक्त सरपंच विकास पाटील हे उपस्थित होते, तर अध्यक्ष अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी विपुल महाजन यांनी कामकाज पाहिले। यावेळी सदर निवड प्रक्रियेत उपसरपंच पदासाठी 2 अर्ज आल्यानंतर
बोट उंचावून मतदान प्रक्रिया घेण्यात आली. सदर निवडणूक प्रक्रियेत दोन्ही उमेदवारांना सारखी मते पडण्यात आली, परंतु लोकनियुक्त सरपंच यांना दोन मतांचा अधिकार शासन नियमानुसार असल्याने त्यांनी बोट उंचवल्याने विपुल महाजन यांना 5 मते मिळाली. त्यांना उपसरपंच पदासाठी निवडणुकीत विजयी घोषित करण्यात आले. यावेळी गटप्रमुख प्राध्यापक डॉक्टर आर जी खैनार यांच्या पॅनलचे विपुल महाजन यांना 2 वर्षाच्या कालखंडासाठी उपसरपंचपदी घोषित करण्यात आले. पिंपरखेडा भाजपा गटप्रमुख प्राध्यापक डॉक्टर आर जी खैनार यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे वर्चस्व निर्माण केले. सदर नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच विकास पाटील, उपसरपंच विपुल खैनार यांचे स्वागत सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नरडाणा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अरुण चव्हाण, पोलीस कर्मचारी विलास बागुल, महिला पोलीस कर्मचारी राणी दामोदर यांनीही पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभले. यावेळी विनोद पाटील आदी सर्व ज्येष्ठ मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 5/2019 रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकनियुक्त सरपंच श्री विकास साहेबराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच यांची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये उपसरपंच पदासाठी 2 उमेदवार होते, परंतु अगदी खेडीमेडीच्या वातावरणामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता खेडीमेडीच्या वातावरणामध्ये एकनाथ यशवंत खैरणार यांची उपसरपंचपदी नियुक्ती करण्यात आली. याचं कारण असं आहे की गाव हे एकत्र कसं राहील आणि एक संघ कसं राहील. एकनाथ यशवंत खैरणार यांची 2 वर्षासाठी नियुक्ती केलेली आहे, समझोत्यामध्ये सर्व पार पडलं आणि त्याचा खरा मला सार्थ अभिमान आहे. मी सर्व सदस्यांना, जे आज माझ्याबरोबर माझ्या भगिनी आहेत, यांना देखील विनंती करतो की त्यांनी आमच्या याला सहकार्य करावं आणि माझ्या गावाचा विकास करावा. एवढंच फक्त मी या प्रसंगी सांगेल आणि सर्व सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी बंधूंचे मी माझ्या पॅनलतर्फे सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे जे ग्रामसेवक भाऊसाहेब आहेत, ग्रामविस्तार अधिकारी मोरे भाऊसाहेब आहेत, त्याचप्रमाणे नरडाणा पोलीस स्टेशनचे चव्हाण साहेब, बाबुल साहेब आणि त्यांच्यासमोर उपस्थित माझ्या भगिनी आहेत, त्यांनी देखील अगदी शांततेच्या वातावरणामध्ये अगदी सहकार्याची भावना ठेवून कुठलाही वादविवाद न करता आम्हाला सगळं गावकऱ्यांना सहकार्य केलं, माझ्या पॅनलला सहकार्य केलं. त्यांचे मी आभार मानतो, गावकऱ्यांचे पुन्हा आभार मानतो आणि त्याचप्रमाणे प्रसिद्धी माध्यमाचे जे माझे मित्र आहेत दोघं, त्यांचेही आभार मानतो. आमची बातमी अगदी प्रसिद्ध करावी आणि धन्यवाद देतो या ग्रामपंचायतीवरती. सरपंच आणि उपसरपंच हे दोघंही भाजपचे पदाधिकारी आहेत आणि भाजपची सत्ता या ग्रामपंचायतीवर स्थापित झालेली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मी नामदार जयकुमारजी रावल आणि आज जे लोकसभेचे माननीय नामदार सुभाषजी भामरे यांचं देखील मला कॉपरेशन लावलं, त्यांचे देखील मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी त्यांचे देखील आभार मानतो. आणि सर्व पुनश्च एकदा सर्व आलेल्या सर्व मान्यवरांचं, पदाधिकाऱ्यांचं, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं आणि विशेषतः सरपंचांचं, त्यांनी देखील आपल्या अध्यक्षपदाची भूमिका चांगल्या प्रकारे निभावली एकदम नवीन असताना देखील, आणि म्हणून त्यांचे देखील मी आभार मानतो. विकास भाऊचे जे काही मित्र आहेत गोरण्याचे भैयादादा, यांनी देखील विकास भाऊंना चांगलं सहकार्य केलं. विकास भाऊंचा विकास करण्यासाठी, गावाचा विकास करण्यासाठी भैयांनी सहकार्य करावं, भैयादादाचे देखील आभार मानतो आणि मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि संपो. जय हिंद. धुळ्यात चोरी ही नित्याचीच बाब झाली, कारण धुळ्यात चोरट्यांनी चांगलाच हैदोस घातला असून हात सफाई करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं केलंय. एवढी दहशत चोरट्यांची झाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरवून आता राहायचं कुठं आणि जगायचं कसं असा प्रश्न नागरिकांना पडलाय. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आता तरी अशा चोरट्यांच्या मुसक्या आवडल्या पाहिजेत अशी मागणी नागरिक व्यक्त करीत आहे. कारण गेल्या आठवड्यात धुळे शहरातील कुमारनगर येथील ब्लॉक नंबर Q5 येथे राहणाऱ्या दिनेश रमेशलाल खेमानी यांच्या घरी चोरट्यांनी धाडशी चोरी करत 17 लाखांचा ऐवज लंपास केला होता. या जबरी चोरीचा तपास न लागता किंवा या धाडशी चोरीला आठवडा उलटत नाही तेवढ्यात येथील सब्जी मार्केट जवळ राहत असलेल्या नरेश जियाराम कुकरेजा यांच्या घरात चोरी होऊन 1 लाखांची रोकडसह आदी सोन्या चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. आठवड्यात सलग 2 चोऱ्या झाल्यामुळे येथील व परिसरातील रहिवाशांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे की धुळे शहरातील कुमारनगर येथील सिंधी कॉलनीतील भाजी मार्केट जवळ राहत असलेल्या प्लॉट नंबर 4 रूम नंबर 8 येथील रहिवाशी
नरेश जियाराम कुकरेजा हे परिवाराबरोबर बाहेर गावी गेले होते। याची संधी साधत चोरट्यांनी काल मध्यरात्रीची संधी साधून घराच्या मागील बाजूस असलेल्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले 1,00,000 रुपये व सोन्या चांदीच्या वस्तू लंपास केल्या। बुधवारी सकाळी घरमालक नरेश खेमाणी हे बाहेर गावून घरी आल्याने त्यांना चोरी झाल्याची घटना निदर्शनास आली। याची माहिती शहर पोलिसांना देताच पोलीस श्वान पथकासह घटनास्थळी दाखल होऊन घटनेची पाहणी केली। या परिसरात गेल्या आठवडेभरात 3 धाडशी चोऱ्या झाल्या आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊन परिसरात पोलीस गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा व येथील रहिवाशांना सहकार्य करावे अशी मागणी नरेश खेमाणी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली। मी नरेश कुकरेजा राहणार कुमारनगर सब्जी मार्केट जवळ। मी रविवारी लग्नानिमित्त पुण्याने गेले असताना आणि बुधवारी सकाळी आलेल्यावर दरवाजा उघडताना आम्हाला उघडीस आलेला आहे की आमचे दरवाजे वगैरे तोडून पुढच्या भागातून कडीकुंडा तोडून आत प्रवेश करून लॉकर तोडून माझी रोकड 90,000 ते 1,00,000 रुपयेपर्यंत ते घेऊन पसार झालेले आहे आणि 4-5 तोळे सोनं होतं बाईचं ते बी ते लंपास करून टाकलेलं आहे। श्वान पथक आलेल्यानंतर त्यांनी तपास केलेला आहे, ते पोटपर्यंत आता गेलेले पोलीस तपास ते पोलीस लोक करतायत आणि माझी डिपार्टमेंटला एवढंच विनंती आहे त्यांनी तपास लवकरात लवकर लावा। आणि आमच्या वार्डात ही तिसऱ्यांदा चोरी झालेली आहे, तर डिपार्टमेंटनी याचा पेट्रोलिंग वाढवावा आणि आम्हाला सहकार्य करावं। शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर। सोनगीर दोडाच्या रस्त्यावर हिरे व्यापाऱ्याचा खून, 5,000 ची लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्यांचं परिचर एसीबीच्या जाळ्यात, डॉक्टर पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा सम्यक विद्यार्थी संघटनेची मागणी, कुसुंबा आठवडे बाजारात दुष्काळाचं सावट, पिंपरखेडा येथील विकास पाटील यांची लोकनियुक्त सरपंचपदी तर एकनाथ खैणार यांची उपसरपंचपदी निवड आणि धुळ्यात चोरी घरफोडीचं सत्र सुरूच। आणि याचबरोबर माता इंग्लिश टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लिश टीव्ही। जय हिंग्लाज।